सांगलीतील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 520 कोटी थकीत. सांगली साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्ह्यातील कारखान्याकडे जवळपास 520 कोटी थकीत आहेत. ऊस दराची कोंडी फुटत नसल्यामुळे बिल वर्ग न केल्याचे जुजबी कारण साखर कारखानदार देत आहेत. दरम्यान या कारखान्यांनी 14 दिवसात बिल न दिल्यामुळे 15% व्याजासह पैसे तात्काळ वर्ग करावेत अशी मागणी शेतकरी संघटनांनी केलेली आहे. जिल्ह्यातील 19 साखर कारखान्यांपैकी 17 कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या कारखान्यांकडून प्रतिदिन 75,000 टन ऊसाचे गाळप झालेले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत 32 लाख टनाहून अधिक ऊसाचे गाळप केलेले आहे. या कारखान्यापैकी क्रांती कारखान्याने प्रति टन 3,100 रुपये आणि दत्त इंडिया कारखान्याचे FRP अधिक 109 रुपये पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरितांची इतर देणी प्रलंबित आहेत. कारखान्याकडे जवळपास 520 कोटी रुपये थकीत राहिलेले आहेत. या कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फुटली नसल्यामुळे बिल वर्ग करण्यात अडचणी आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.